अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागपूर शहरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी स्थानिक अंमलदार अधिकारी यांच्याकरता एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार व इतर कार्यालयीन मंत्रालयीन स्टाफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा पत्र भेट देण्याचे योजले आहे. पोलीस आयुक्त यांनी आज जन्मदिवस असणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या दलनात अचानक बोलवले व त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र, शुभेच्छा गुच्छ भेट देऊन मिठाई देऊन तोंड गोड केले. यावेळी पोलीस आयुक्त यांनी सांगितले की आजपासून आपण नागपूर शहर पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांचे वाढदिवस त्यांना शुभेच्छा पत्र पाठवून साजरे करण्याचा उपक्रम राबवत आहोत. यामध्ये मला आपल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांच्याकडून फक्त उत्कृष्ट कामगिरीबाबत अपेक्षा आहे. या वाढदिवसाच्या अनोख्या सोहळ्याकरता नागपूर शहरचे सहपोलीस आयुक्त श्रीमती अश्वती दोर्जे मॅडम देखील उपस्थित होत्या. वाढदिवस साजरा करणारे अधिकारी आणि अंमलदार यांचे नावे खालीलप्रमाणे आहे. पोलीस उपायुक्त श्री विजयकांत सागर, परिमंडल क्रमांक 4 नागपूर शहर, सपोनी श्री ममता बादे, पोलीस स्टेशन सीताबर्डी, महिला पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी काटोले, पोलीस ठाणे बजाजनगर, सहायक पोलीस निरीक्षक कमल पुरबिया, एमटी सेक्शन, पोलीस हवालदार रवींद्र लांडे, पोलीस ठाणे लकडगंज, मपोशी चित्रा नंदनवार, पोलीस ठाणे पाचपावली, पोलीस अंमलदार विनोद कांबळे, पोलीस मुख्यालय मंत्रालयीन अंमलदार पट्टेवाला श्री विजय पाटणकर, पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर शहर. पोलीस आयुक्तांनी या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व त्यांना त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करण्याची संधी दिल्याबाबत पोलीस आयुक्तांचे आभार मानले. तसेच पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.